अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतोहो नमस्कार, आपण सर्व श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 52 श्री गुरुचरित्र अवतरणिका अर्थात संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचा सार। चला तर श्रवण करूयात श्री गुरुचरित्रातील अंतिम अध्यायाला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रुतो सावधान चित्ताने ऐका। श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली, तो निजानंदामध्ये मग्न झाला। श्री गुरुचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला। त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले। सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले। कंठ दाटून आला, सर्वांगाला कंप सुटला। त्याच्या नेत्रावाटे प्रेमाश्रू वाहू लागले। शरीराची हालचाल बंद झाली। तो समाधी सुखामध्ये आनंदाने डोलत होता। ते सर्व पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला। त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले। त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, बाळ नामधारका, तू खरोखर हा भवसागर तरुण गेला आहेस, पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील, मग लोकांचा उद्धार कसा होईल? तू वारंवार विचारलेस म्हणून मला श्रीगुरूंची अमृतवाणी आठवली। ती त्रिविध तापांचा सर्व दुःखांचा नाश करणारी आहे। तुझ्यामुळेच मला श्री गुरुचरित्र आठवले। तूही ते एकाग्र चित्ताने श्रवण केलेस। सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले। तो हात जोडून उभा राहिला आणि सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही खरोखरच कृपा तरू आहात। या विश्वाचे तुम्ही आधार आहात। तुमच्या कृपेनेच हा संसार सागर पार करता येतो। माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत। आता माझी एक विनवणी आहे। अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशा श्री गुरुचरित्र अमृताची अवतरणिका मला सांगा। आपण सांगितलेल्या श्री गुरुचरित्र अमृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडवून गेल्या असल्या तरी मी मात्र अद्यापही अतृप्त आहे। मला श्री गुरुचरित्र अमृत पाजून आनंद सागरामध्ये ठेवा। अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात, त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र अमृताचे सार मला सांगा। नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, बाळा, तुझी श्री गुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो, त्यासाठी मी तुला श्री गुरुचरित्राची अवतरणिका सांगतो, ती ऐक। पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे। भक्तजनांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मोत्पत्ती सांगितली असून चारही युगांची वैशिष्ट्य कथन केली आहेत। त्याच अध्यायामध्ये गुरुमहात्म्य आणि संदीप आख्यान आले आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये अंबरीश आख्यान सांगितलेले आहे। चौथ्या अध्यायामध्ये सती अनसुयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आलेले त्रयमूर्ती तिची बालके होतात, तीच त्रयमूर्ती श्री दत्तात्रय अवतार कथा सांगितली आहे। पाचव्या अध्यायामध्ये श्री दत्तात्रेयांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची कथा आली असून सहाव्या अध्यायामध्ये गोकर्ण महिमा आणि महाबळेश्वर लिंगस्थापनेची कथा सांगितली आहे। आठव्या अध्यायामध्ये शनी प्रदोष व्रत महात्म्य वर्णिले असून नवव्या अध्यायामध्ये श्री गुरुंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे। दहाव्या अध्यायामध्ये कुरुपुराचा क्षेत्र महिमा सांगितलेला असून वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे। 11व्या अध्यायामध्ये करंजपुरी माधव आणि अंबा यांच्या पोटी श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार झाल्याचे आणि श्री गुरु नरहरी बालचरित्र लीला वर्णन केले आहे। 12व्या अध्यायामध्ये नरहरीचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण, गुरु शिष्य परंपरा हे विषय आलेले आहेत। 13व्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे करंजा गावी आगमन, पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणाला श्री गुरुंनी कृपा केली या कथा सांगितलेल्या आहेत। 14व्या अध्यायामध्ये क्रूर यवन शासन आणि सायनदेव वरप्रदान कथा आलेल्या आहेत।
15व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य आणि तीर्थयात्रा निरूपण आले आहे. 16व्या अध्यायामध्ये गुरुभक्तीचे महात्म्य धौमी शिष्यांच्या कथा सांगितलेल्या आहेत. 17व्या अध्यायामध्ये भुवनेश्वरीला जीव कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलाला श्रीगुरु ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितलेली असून 18व्या अध्यायामध्ये अमरापूर महात्म्य सांगून श्रीगुरु कृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितलेली आहे. 19व्या अध्यायामध्ये औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा आणि योगिनी कथा हे विषय आलेले आहेत. 20व्या अध्यायामध्ये ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा कशी दूर केली हे सांगितलेले आहे. 21व्या अध्यायामध्ये औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरूंनी एका मृत बालकाला सजीव केल्याची कथा असून 22व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी एक वांज म्हैस दुप्ती केल्याचा चमत्कार सांगितलेला आहे. 23व्या अध्यायामध्ये श्रीगुरु गाणगापुरामध्ये येतात, एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिलेल्या आहेत. 24व्या अध्यायामध्ये त्रिविक्रम भारतीचा उद्धार केल्याची कथा आहे. 25व्या अध्यायामध्ये गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयीचा हट्ट हा प्रसंग सांगितलेला असून 26व्या अध्यायामध्ये वेदविस्तार वर्णिलेला आहे. 27व्या अध्यायामध्ये उन्मत्त ब्राह्मणांना श्रीगुरूंनी दिलेला शाप आणि एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत. 28व्या अध्यायामध्ये कर्मविपाक व मातंग कथा आली आहे. 29व्या अध्यायामध्ये भस्म महात्म्य सांगितलेले आहे. 30व्या अध्यायामध्ये एका विधवेचा शोक, ब्रह्मचार्याने तिला केलेला उपदेश हे विषय आलेले असून 31व्या अध्यायामध्ये पतिव्रतेचा आचारधर्म सांगितलेला आहे. 32व्या अध्यायामध्ये विधवेचा आचारधर्म सांगितला आहे. मृत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा या स्वाध्यायामध्ये आहे. 33व्या अध्यायामध्ये रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान आहे. 34व्या अध्यायात रुद्राध्याय सांगितलेले आहेत. 35व्या अध्यायामध्ये कचदेवी आणि कथा, सोमवार व्रत आणि सिमंतिनी आख्यान आले आहे. 36व्या अध्यायामध्ये परान्न दोष, धर्माचरण हे विषय आलेले असून 37व्या अध्यायामध्ये गृहस्थ धर्माचा आचारधर्म सांगितलेला आहे. 38व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून 29व्या अध्यायामध्ये अश्वत्थ महात्म्य आणि 60 वर्षाच्या वंदेला संतान प्राप्ती झाल्याची कथा आहे. 40व्या अध्यायामध्ये नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून शिवभक्त शबराची कथा सांगितली आहे. 41व्या अध्यायामध्ये साईंदेवाची गुरुसेवा, काशी यात्रा आणि त्वष्टाख्यान हे विषय आलेले आहेत. 42व्या अध्यायामध्ये अनंतव्रत कथा आली आहे. 43व्या अध्यायामध्ये विमर्शन राजाची कथा आणि एका विनकरला मल्लिकार्जुन दर्शन हे विषय आलेले आहेत. 44व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे. 45व्या अध्यायामध्ये भक्तवत्सल श्रीगुरूंनी आपल्या भक्तांसाठी 8 रूपे धारण केल्याची कथा सांगितलेली आहे. 47व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी एका शूद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा आहे. 48व्या अध्यायामध्ये अमरच्या संगम आणि अष्टतीर्थ महात्म्य सांगितलेले आहे. 49व्या अध्यायामध्ये गुरु महात्म्य शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता सांगितलेली आहे. पूर्वजन्मातील एक श्रीगुरुभक्त यवन वंशामध्ये जन्माला येतो आणि श्रीगुरूंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बेदरचा राजा होतो ती सविस्तर कथा 50व्या अध्यायामध्ये आलेली आहे. 51व्या अध्यायामध्ये श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचे निजानंद गमन, अवतार समाप्ती झाल्याची कथा सांगितलेली आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरुचरित्र अनंत आहे, अपार आहे, त्यातून मी तुला केवळ 51 अध्याय सांगितले आहेत, त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका, श्रीगुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल, पण ते आजही गाणगापुरामध्ये आहेत हे लक्षात ठेव. या कलियुगामध्ये अधर्मवृत्ती फार वाढली आहे आणि हे पाहूनच श्रीगुरु गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्री गुरुचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण पठन करतील त्यांना
श्रीगुरु नक्कीच भेट देतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्रीगुरु देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस त्यानुसार सगळा इतिहास मी तुला सांगितला. ज्यांनी पूर्वीच श्रीगुरुचरित्राचे पठन किंवा श्रवण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सर्व काही आठवेल. इतरांनाही अवतरणिका वाचून किंवा श्रवण करून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठन किंवा श्रवणाची इच्छा होईल. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी आता या श्री गुरुचरित्र पारायणाचा विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावे तेही मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकारच होणार आहे. आता मी तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतकरण पवित्र असताना दररोज सुचिरभूतपणे जमेल तेवढे श्रीगुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार, पारायण विधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून म्हणजेच शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करायचे ती जागा पवित्र करावी. रांगोळी काढाव्यात. देशकालाधी संकल्प करून ग्रंथरूपी श्रीगुरूंचे यथावधी पूजन करावे. ब्राह्मणाचीही पूजा करावी. प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे. वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये. ब्रह्मचार्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा म्हणजे समय प्रज्वलित असावी. देव ब्राह्मण आणि घरातील वडीलधारे व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे आणि वाचनाला प्रारंभ करावा. प्रतिदिवशी वाचनाची अध्याय संख्या अशी असावी, पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 8 ते 18 अध्याय वाचावेत, तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय वाचावेत, चौथ्या दिवशी 29 ते 34 अध्याय वाचावेत, पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचावेत, सहाव्या दिवशी 38 ते 43 अध्याय वाचावेत, सातव्या दिवशी 44 ते 51 अध्याय वाचावेत आणि शेवटी अवतरणिका म्हणजेच हा 52वा अध्याय वाचावा. रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांग पूजन करावे. श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार करावा. 7 दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राआधारे पवित्र व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासिनींना भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे. अशा रीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरूंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पाहून सर्व सुखांची प्राप्ती होते. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. आपण धन्य झालो, कृतकृत्य झालो असे म्हणून सिद्धयोग्यांच्या चरणांवर मस्तक त्याने टेकवले. सिद्धयोग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्न घेऊन 51 रांजण भरले आणि याचक जनांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासाठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ आणि नामधारक हा चातक. त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला आणि त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला. आणि सर्व दत्तप्रिय श्रोत्यांनो, या कथेसोबतच संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथ इथे समाप्त होत आहे. आजपर्यंत श्रीगुरु कृपेने आपण हा संपूर्ण ग्रंथ आपल्या मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवरती श्रवण केला. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. श्रोतो, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही नवनवीन ग्रंथ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आत्तापर्यंत श्री गुरुचरित्रामृत, श्री नवनाथ भक्तिसार, श्री नरसिंह सरस्वती चरित्रामृत, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, श्री गरुड पुराण, श्री स्वामी चरित्र सारामृत, दत्तप्रभूत, दत्त महात्म्य असे अनेक ग्रंथ आपण श्रवण केले आहेत. या ग्रंथांपैकी आपण एखादा ग्रंथ श्रवण केला नसेल तर तो प्लेलिस्टवर जाऊन नक्की चेक करा आणि तिथून तो संपूर्ण ग्रंथ मराठी कथासार स्वरूपामध्ये अवश्य श्रवण करा.
त्याचबरोबर या ग्रंथासंबंधीच्या सर्व प्रतिक्रियाही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर अवश्य कळवा. आज या ग्रंथासोबत इथेच थांबणार आहोत, परंतु येत्या कालावधीमध्ये कोणता ग्रंथ आपल्याला श्रवण करायला आवडेल, कोणता ग्रंथ मराठी कथासार स्वरूपामध्ये तुम्ही श्रवण करू इच्छिता हे आम्हाला आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ज्या ग्रंथासाठी सर्वाधिक कमेंट्स येतील तो ग्रंथ आम्ही तुमच्यासमोर नक्कीच सादर करू. आशा आहे आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आणि आमच्या या कार्याला सहकार्य करण्यासाठी आपल्या चॅनलचे जॉईन बटनवर क्लिक करून आपण आपल्या या चॅनलचे मेंबर होऊ शकता. आणि सर्व जॉईन झालेल्या मेंबर्ससाठी विशेष असे नवनवीन व्हिडिओज आम्ही पोस्ट करणार आहोतच, परंतु आपला प्रत्येक ग्रंथाचा व्हिडिओ सर्वात अगोदर त्यांना पाहता येतो. त्यामुळे जॉईन बटनवर क्लिक करून अवश्य चॅनलची मेंबरशिप घ्या. आणि त्याचबरोबर दत्तदास या आपल्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आशा आहे मागीलप्रमाणे तुम्ही नक्कीच सहकार्य पुढे चालू ठेवाल. चला तर आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन अशा ग्रंथासोबत आपल्याच मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.